सतीचा जे आर काढल्यानंतर सर्वप्रथम या बेरोजगारांच्या जीवावर उठणाऱ्या बेरोजगारांना उद्ध्वस्त करणाऱ्या जे आरच्या विरोधात सर्वप्रथम मी पत्रकार परिषद घेऊन सरकारला आवाहन केलं होतं की तुम्ही महाराष्ट्रातील तरुणाची फसवणूक करताय, त्यांना उद्ध्वस्त करताय. जी मुलं MPSC ची UPSC ची परीक्षासाठी धडपडतात, 5-5, 7-7 वर्ष वाया घालवतात, विशेष करून MPSC साठी, आणि त्यांना कंत्राटी पद्धतीनं नेमून तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो अत्यंत या तरुणांसाठी घातक आहे. आणि मी महाराष्ट्रातील तरुणांना मोर्चे काढून आंदोलन करा आणि या JR ची होळी करा असं आवाहन केलं. आज शासनाने तो JR रद्द करण्याचा निर्णय घेतला. मला वाटतं की हा JR रद्द करताना जो समजदारपणा, सुज्ञपणा आणि उशिरा कहोहीना या JR च्या माध्यमातून तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त होताना उशिरा सरकारला कळलं आणि त्यांना समजलं, त्यामुळे हा JR रद्द करण्याचा निर्णय घेतला. पण हे यश जे आहे, सरकारने जो JR काढताना हा पूर्णतः जर बेरोजगारांना नजरेपुढे ठेवून, तरुणांना नजरेपुढे ठेवून काढला असता तरी नामुष्की सरकारवर आली नसती. आणि हे यश जे आहे, मी असं म्हणतो की आम्ही सरकार जे आज नरमलं आहे आणि हा JR रद्द केला आहे, तर हे आमचं यश आहे. हे आम्ही विरोधी पक्ष म्हणून जी भूमिका मांडली आणि तरुणांच्या पर्यंत ती पोहोचवली, सरकारच्याही लक्षात आणून दिलं, त्यामुळे हा JR आज रद्द झालेला आहे. राहिला विषय, त्यांनी काही मागचे रेफरन्स देऊन तो त्यावेळेस काढलेल्या JR चा उल्लेख केला गेला. त्यावेळेस JR काढताना आत्ताचेच वित्तमंत्री होते, 3 वेळा JR काढले, 3ही वेळा वित्तमंत्री तेच का असावेत? कामगार मंत्रीसुद्धा पूर्वीचेच आत्ताच्या मंत्रिमंडळात आहेत. त्यावेळेस विरोधी पक्षनेते आत्ताचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यावेळेस किती विरोध केला त्या JR चा, सुरुवातीला JR 2013 मध्ये, 10 मध्ये, 13 मध्ये, 14 मध्ये, नंतर तो कंटिन्यू झाला. त्यावेळेस फार काही पदांची भरती झाली नाही, डेटा ऑपरेटर ते सांख्यिकीमध्ये वगैरे, चपराशी वगैरे झाले. पण आत्ताचा जो JR 9 कंपन्यांसाठी काढला, किंवा तत्पूर्वी जो JR काढला, तो JR ला विरोध का केला नाही विरोधी पक्षांनी, महाविकास आघाडीचं सरकार असताना? तर याचं कारण असं आहे की त्यावेळेस ह्या ज्या कंपन्या होत्या त्या कंपन्या भारतीय जनता पक्षाच्या अत्यंत जवळच्या होत्या, त्यांच्या काही आमदाराशी संबंधित होत्या, आणि त्यामुळं आपल्याच लोकांना फायदा होतो तर विरोध कशाला? कदाचित अशी भूमिका भारतीय जनता पक्षाची असावी. आणि आत्ता जो JR काढताना 9 कंपन्यांना देताना, हा चपराशापासून तर इंजिनियर पदापर्यंतचा हा JR आहे. यामध्ये तहसीलदारसुद्धा सुटलेला नाही. आणि सुरक्षा महामंडळाला जे 3000 पदं भरती करायचा निर्णय घेतला, त्यावर त्यांनी खुलासा केला की ती हे तात्पुरती पदं आहेत. खरं तर म्हणजे सुरक्षा रक्षक आणि कायदा सुव्यवस्था हा वेगळा विषय आहे. जर पोलीस म्हणून जबाबदारी देत असाल तर कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय त्या ठिकाणी येतो. आपण सुरक्षा रक्षकांना, सुरक्षा महामंडळाला 3000 पदं भरायची, जे काही तुम्ही जाहिरात भरतीचा निर्णय घेतला, तो निर्णय हा केवळ त्या महामंडळाच्या पुरती सुरक्षेसाठी असू शकतो. परंतु पोलिसाचं कर्तव्य म्हणून त्याच्याकडे जबाबदारी देत असाल तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. ही सगळी परिस्थिती पाहताना तहसीलदारसुद्धा कंत्राटी पद्धतीनं भरण्यापर्यंतची मजल या सरकारची गेली आणि त्यातून मग उद्रेकाला सुरुवात झाली. आणि आज सरकारला नामुष्कीनं विरोधकावर आरोप करून हा JR रद्द करावा लागला. मी अभिनंदन करतो सरकारचं की देर हो ना दुरुस्त हो, पण बेरोजगारांच्या संदर्भात या सरकारने थोडी 2 पावलं मागे घेऊन स्वतःची नामुष्की टाळलीच, पण समजूतदारपणा दाखवला, त्यामुळे त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि
या राज्यातील तरुणांना शुभेच्छा देतो की तुमच्या लढ्याला यश आलं आहे आणि आम्ही मागणी केलेला मागणीला यश प्राप्त झालं आहे, सरकार नरमलं आहे, एकीचं बळ हे सरकारला झुकू शकतो असा विश्वास या राज्यातील जनतेमध्ये निर्माण झाला आहे। भाऊ, त्यांनी थेट जे जो निर्णय झाला तो उद्धव ठाकरेंच्या सहीनं जी आर निघाला होता असं ते म्हटले, हे खरं आहे का? तेव्हा झाले होते का निर्णय उद्धव ठाकरेंच्या काळात? नाही, असं आहे की तो जी आर अस्तित्वात आहे, त्यावेळचे वित्तमंत्री अजितदादा पवार होते, त्यावेळच्या ज्या कंपन्यांना काम दिले त्यामागचा सूत्रधार कोण होता हेही काही आता मला माहिती करावी, उघड करावी। राहिला विषय पवारांच्यावर, काँग्रेसवर आणि उद्धव ठाकरेवर, याची उच्चस्तरीय चौकशी करा। हे चौकशीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल, हे जी आर काढताना ते जर म्हणत असतील की त्यांचं हे पाप आहे तर त्याची चौकशी केली पाहिजे। विषय राहिला आहे की त्यांच्या सहीनं झालेला आहे, मग तुम्ही तोच काय, मागे सरकार काही चुका करत असेल असं जर तुम्हाला म्हणताय तर ती चुकाची पुनरावृत्ती करून त्याला पुढे तुम्ही का जी आर काढलात, तुम्ही का नऊ कंपन्यांना काम दिलं? त्यावेळेस जर ते निविदा झाल्या होत्या ते थांबलेलं होतं, जी आर काढला म्हणजे कंत्राट फायनल झालेलं नव्हतं, कंपन्यांचं सिलेक्शन इम्पॅनल झाल्या होत्या। त्यावेळेस 2011 किंवा 12-13 आणि 2014 तीन जी आर काढले गेले, त्यावेळेस सर्व्हिस टॅक्स केवळ त्यामध्ये 3% तर 10% होता। आता सर्व्हिस टॅक्स सेवा तुम्ही 10% लावला, सेवा शुल्क 3% लावलात आणि त्याच्यावर GST 18%। तुम्हाला हे सगळी पदं भरायचीच आहेत तर तुम्ही शासनाच्या माध्यमातून 11 महिन्यांसाठी का भरत नाही? तुम्ही कंत्राटी पद्धतीनं भरून त्यांना 34% लाभ का देताय? मी आता तुम्हाला उदाहरणादाखल सांगतो, 27,000 डेटा ऑपरेटरची पदं एका कंपनीला दिली गेली, ती कंपनी अत्यंत भारतीय जनता पक्षाच्या जवळच्या व्यक्तीची आहे, त्या कंपनीने किंवा पुण्याच्या जवळच्या व्यक्तीची आहे, दोघांच्या कंपन्या, दोन कंपन्या त्यामध्ये, यांना ग्रामपंचायतकडून मानधन, ग्रामपंचायतकडून 12,500 रुपये मिळतात आणि हे त्या बेरोजगाराला, काम करणाऱ्या डेटा ऑपरेटरला 5,900 रुपये देतात। मग तुम्ही निम्मे पैसे तिथून खाताय, वरून सर्व्हिस टॅक्स सेल याच्या रूपाने खाताय, ते पैसे गळकूत करताय, हा पैसा होतो किती? म्हणजे महिन्याला तुम्ही जर 25 कोटी रुपये कमवत असाल आणि त्याही बेरोजगार तरुणांची लूट करून, ठीक आहे तुम्ही सर्व्हिस चार्ज म्हणून 10% कापून घ्यायला पाहिजेत आणि PF कापून उर्वरित पैसे त्याला द्यायला पाहिजेत, पण 5,900 रुपये फक्त त्याच्या हातात द्यायचं आणि तेही वर्ष द्यायचं नाही, ग्रामपंचायतनी मात्र ॲडव्हान्स पैसे वसूल करून घ्यायचे त्या ग्रामपंचायतकडून आणि कंपनीला पैसे द्यायचे आणि त्या बेरोजगाराची थट्टा करायची, हे सगळ्या पदामध्ये हेच झालेलं असतं। उद्या इंजिनियरचा पगार 1,54,000 दाखवलेला होता या जी आरमध्ये आणि त्यांना 50,000 40,000 त्या तरुणाला तिकडे नोकरी करायला लावलं असतं आणि 1,00,000 रुपयाचा पहिलेच RTGSवर सही करून विदा करून घेतले असते। ही जी पद्धत आहे, तुम्हाला भरायचं आहे कंत्राटीच पद्धतीनं भरायचं होतं तर सरकारने का भरायचं नाही? ते सरकार भरू शकलं असतं। त्यावेळेस क आणि ड या दोनच पदासाठी जाहिराती होती मागच्या सरकारने केलेली, त्यामध्येही अशी पदं होती की ज्या पदांचा उल्लेख इथे करता येईल ती पदं नक्की आपल्याला सांगता येईल, की त्यामध्ये वाहन चालक होते, डेटा एंट्री ऑपरेटर होते, शिपाई होते, साधन व्यक्ती, प्रकल्प समन्वयक, अशी पदं भरली गेली, डेटा एंट्री ऑपरेटर, तांत्रिक पदं, ही काही सरसकट तहसीलदार आणि इंजिनियर पदाची पदाचा जी आर नव्हता। आता MPSCची परीक्षेची तयारी करणारा स्पर्धा परीक्षेची तरुण 5-5 वर्ष मायबापांच्याकडे रडून रडून, ते मायबाप घाम गाडून त्या पोराला पाठवतात, पुण्याला पाठवतात, नागपूरला पाठवतात, मुंबईला पाठवतात, तो कसं तरी त्या परीक्षेच्यामध्ये परीक्षा पास होईल म्हणून अपेक्षेने 6-6 वर्ष आयुष्यातील वाया घालवतो, त्याला कुठे संधी नसते, तो उद्ध्वस्त होतो। आणि म्हणून आमची मागणी होती की तुम्ही हा जी आर जो भरत आहे तो रद्द करा। काल परवा तुम्हाला मागच्याच महिन्यामध्ये 11,000 पद भरायसाठी याच कंपन्यांना दिला, ज्यावेळेस खुद्द राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी हा यामध्ये हा जी आर आम्ही ते विरोधी पक्ष नेता असताना किंवा त्यानंतर या जी आरमध्ये जो आत्ताचा जी आर काढला त्यामध्ये जवळपास 11,000 पदं, त्यामध्ये 3,000 पदं ही तुमच्या सुरक्षा महामंडळाची होती, 3,000 पदं महसूल विभागाची होती, 3,000 पदं कृषी विभागाची होती
आणि 3000 पदं आरोग्य विभागाची, म्हणजे 12000 पदं काढून त्यांना लगेच देऊन टाकले. हे भरायसाठी परवानगी दिली होती. तुम्ही ही पदं, आता तहसीलदारसारखं पद जो महसूलाशी संबंधित असतो, इंजिनियरसारखं पद जो स्ट्रक्चरल, ज्याला स्ट्रक्चर एखादा उभवतो किंवा बिल्डिंग उभी होते, त्याची जबाबदारी कोणावर टाकणार? उद्या ते बिल्डिंग कोलॅप्स झाली, कोणाचा जीव गेला, काय कंत्राटी माणसाच्या भरोशावर तुम्ही सोडणार? म्हणून कुठली पदं भरावीत, किमान भरली तर ही अशी पदं की जिथे शासनाच्या या नवीन आत्ता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीप्रमाणे शासनाकडे अशी पदं उपलब्ध नाहीत, ती पदं भरायसाठी त्यावेळेस तो निर्णय घेतला होता क आणि ड चा चपराशापर्यंतचा. आणि आज चपराशापासून इंजिनियर पद तहसीलदार पदापर्यंत जो निर्णय घेतला, त्यामुळे जनतेचा उद्रेक झाला आणि ती मागणी आम्ही केली. उद्या भाजप आंदोलन करणार आहे किंवा माफी मागावी उद्धव ठाकरे यांनी, शरद पवार यांनी, पृथ्वीराज चव्हाण यांनी, नाहीतर 10 वाजता उद्या आंदोलन करणार, नाक घास आंदोलन करणार असं म्हटलेलं आहे. प्रदेशाध्यक्ष भांगवे त्यांनी म्हटलंय की काँग्रेसच्या दोन नेत्यांनी पण, तुम्ही आणि नाना पटोले यांनी पण माफी मागावी, अल्टिमेटम दिला सकाळी 9:30 पर्यंत. असं आहे, उलटा चोर कोतवाल को दाटे. या 9 कंपन्या कोणाच्या आहेत हे माहिती उघड करा. त्यावेळेसही ज्यावेळेस भरती झाली त्यावेळेस विरोधी पक्ष कोण होते? विरोधी पक्षांनी ज्यावेळेस सरकार, तुम्ही म्हणताय की अशोक चव्हाणांच्या काळात किंवा पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात किंवा उद्धव ठाकरेंच्या काळात, तुमची भूमिका काय होती त्यावेळेस? त्याला समर्थनाची होती की नाही? तुम्ही काय त्याच्यामध्ये विरोध नोंदवला? तो रेकॉर्ड दाखवा. तो जर तुमचा विरोध असेल त्यावेळेस तुम्ही का चूप होतात? यामध्ये असलेल्या त्या कंपन्या ब्रिक्स फॅसिलिटीज प्रायव्हेट लिमिटेड, क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड प्रायव्हेट लिमिटेड, या कंपन्या कोणाच्या होत्या? आज तुमच्या मांडीला माणी घालून ते बसतायत, तावा तावानं विरोधकावर आरोप करतायत त्या कंपन्यांचे मालक. आणि म्हणून तुम्हाला जर त्यावेळेस विरोध होता तर विरोध का केला नाही? आणि आम्ही जर जे आर काढला तर आम्ही जे चुका केल्या म्हणून सरकार म्हणून तुम्हाला नवीन धोरण ठरवता आलं नाही का? पण तुम्ही त्याची श्री का ओढली? तेच पाप ते आम्ही जर पाप केलं असं सांगत असाल तर तुम्ही ते पापाचे भागीदारी का झालात? आणि त्यावेळेस जर त्यामध्ये वर्ग क आणि डचं होता तर क्लास 1 पर्यंतच्या भरतीचा निर्णय तुम्ही का घेतलात? याचं उत्तर सुद्धा बावनकुळेंनी आणि भाजपानी दिलं पाहिजे. आंदोलन होणार आहे उद्या आणि न भूत न भविष्यती असं आंदोलन केलं जाईल आणि तीव्र अतितीव्र आंदोलन जाईल असं बावनकुळे म्हणतात. सणासुदीचा काळ आहे, उद्या आंदोलन होणार, तुम्ही काय कसं बघताय? नाही नाही, आंदोलनाला स्वतःच पाप करायचं आणि पापावर पांघरून घालण्यासाठी करण्याचा हा केवलवाना प्रयत्न आहे. सर ये हिंदी में बताएं कि किस लिए, किस तरीके का जो आज देवेंद्र फडणवीस जी ने मुख्य प्रेस कॉन्फ्रेंस लेके पूरा का पूरा थिएटर आप लोगों के सर पर फेंका है, क्या मामला है, किस तरीके का आरोप जो है उसको किस तरीके से आप देख रहे हैं? नहीं, हम तो देवेंद्र जी का अभिनंदन करते, देर आए दुरुस्त आए, थोड़ा समझ तो आ गई कि बेरोजगारों की व्यथा के बारे में उनको पता चला और उन्होंने जो अपना निर्णय था वो पीछे लिया. ये मांग हमने पहले बार की थी, सबसे पहले जीआर निकलने के बाद, कि ये बेरोजगार और महाराष्ट्र के युवाओं को साथ अन्याय और खिलवाड़ करने वाला है. जब मांग किया था तो हमने आह्वान भी किया था कि जेआर को जलाओ और जगह जगह पे इस जेआर के बारे में जनता को आह्वान करके रास्ते पर उतरने को कहा गया था. महाराष्ट्र में युवाओं में बहुत बड़ा अनरेस्ट तैयार हुआ, हर जगह में मोर्चे निकले, बहुत बड़े बड़े मोर्चे युवाओं ने निकाला और इस जेआर का विरोध किया. मैं समझता हूँ कि हमारी मांग को यश मिला है और बेरोजगारों ने इस तरह रास्ते पर उतर कर इस जेआर के खिलाफ में आवाज़ उठाई, उसकी भी जीत है. और सरकार आज ये जेआर रद्द करके एक सही कदम उठाया है और बेरोजगारों को की समझ, जो उनकी तकलीफ और उनके वेदना के साथ, उनके भावनाओं के साथ आज सरकार ने न्याय किया है, ऐसा मैं समझता हूँ. उनका कहना है कि जिस जीआर की रद्द करने की आप बात कर रहे हैं, वो जीआर जब आप मंत्री थे, आपकी सरकार थी, उद्धव जी सीएम थे, उस दौरान ये जीआर निकाला गया था और उसी जीआर का आप विरोध कर रहे हैं? नहीं, उस वक्त के जीआर पढ़ो, अभी नया जीआर में बहुत सारा बदल है. जब ये इन्होंने जो जीआर निकाला था, इसको फाइनलाइज कंपनी को किया था, उस वक्त केवल 15 जगह के लिए वो जीआर था और आज 15 संवर्ग के लिए, आज 135 संवर्ग के लिए जीआर है. ये भी आप सोचने की बात है. 15-20 पोस्ट जो होते अलग अलग प्रकार के और 135 जो चपरासी से लेकर तो इंजीनियर तक है, जिसमें सब कुछ पदों का वहाँ पे प्रावधान है. तो ये तो सब दिखता है.
कि वो जीआर, अगर वो कहते कि उन्होंने जीआर लगाया तो आपने आगे क्यों बढ़ाया भाई, आपने तभी रोक देना चाहिए था, सरकार बदल गई, रोकने की आवश्यकता थी, तो ये झंझट और झमेला खड़ा ही नहीं होता। आज तक इसमें युवाओं में वो मोर्चा आंदोलन करने की जरूरत नहीं पड़ती। सरकार को जब ये गलत हो रहा है ये समझ आई तो इतना देर क्यों लगा दी, तभी क्यों रद्द नहीं किया, ये हमारा सवाल है। बीजेपी के प्रदेश अध्यक्ष ने एक अल्टीमेटम दिया है 9:30 बजे, सुबह 9:30 बजे तक आपको, शरद पवार जी को, उद्धव ठाकरे जी को, कि नाक रगड़ के माफी मांगे, अन्यथा 12 बजे तीव्र आंदोलन पूरे महाराष्ट्र में किया जाएगा। अभी तो नाक तो उन्होंने रगड़ चुके हैं, भारतीय जनता पक्ष ने अपना नाक तो घिस दिया है, पहले जीआर निकाला फिर पीछे लिया, यही तो नामुश्की है, यही तो नाक रगड़ना कहते हैं। अब दूसरों को अपने पाप के ऊपर, अपने गलतियों के ऊपर पर्दा डालना और दूसरों को माफ़ी मांगना, ये तो गलत है। खुद ने निकाला है जीआर, खुद ने ये सब किया है, अब तब भी क्यों नहीं विरोध किया, आज क्यों बोल रहे हैं? जब ये जीआर निकला था तब तुमने विरोध में थे, तुम्हारी विरोध में क्या भूमिका थी, तुम विरोध में क्यों नहीं बात किए, इस जीआर का खिलाफ में क्यों नहीं बात की, तुम्हारा कहाँ रिकॉर्ड है, क्यों कि तुम्हारे आसपास की कंपनियां हैं जो कंपनी को काम मिला है, तुम्हारे रिलेटिव, तुम्हारे नज़दीकिया कंपनी है, भारतीय जनता पक्ष के कुछ लोग इसमें शामिल है, इसीलिए चुप रहे। जब युवा रस्ते पर आए तो अब अपने रद्द करके अपोजिशन को बोलते हैं नाक रगड़ने के लिए, और खुद का नाक पहले ही गंदा हो चुका है, उसमें से पानी रिस रहा है, वो पहले पोछो फिर दूसरे की तरफ ध्यान दो। किसकी कंपनी है सर ये? भारतीय जनता पक्ष के MLA है, कुछ उसके नजदीक लोग है, जब वक्त आएगा तो हम मान बताएंगे। अब ये किसके पीछे, हमने नाम बता दिया दो कंपनी किसकी है, रिसर्च करोगे तो आपको पता चल जाएगा उसके साथ में कौन बैठते हैं आसपास में। फडणवीस असं म्हणाले आहे, की पोलीस भरती कुठल्याही पद्धतीने प्रायव्हेटायझेशन झालं नव्हतं किंवा कंत्राटी प्रकरण ते नव्हतं, महाराष्ट्र सुरक्षा बल त्याच्यामध्ये काही ज्या जागा आहेत त्या जाहिरात त्याची निघाली होती, त्यामुळे कुठल्याही पद्धतीनं पोलीस भरतीमध्ये कंत्राटी पद्धती किंवा प्रायव्हेटायझेशन कुठलं आलेलं नाही, तुम्ही दिशाभूल करताय असं त्यांचं म्हणणं आहे? नाही, दिशाभूल गैरसमज कदाचित झाला असेल, पण त्यांनी ज्या पद्धतीची जाहिरात पाहिली, आपण सुरक्षा रक्षक महामंडळ जे आहे ते सुरक्षेसाठी ते महामंडळ जाहिरात देतं, ते कुठल्या सुरक्षेसाठी, ते महामंडळ सिक्युरिटी गार्ड बिल्डिंगसाठी किंवा शासकीय कार्यालयासाठी, शासकीय इमारतीसाठी, यासाठी ते सुरक्षा रक्षक पुरवतं। तुम्ही त्यामध्ये पोलीस सणासुदीच्या काळात पोलीस बल कमी पडते म्हणून तुम्ही त्याचं कारण दिलात, म्हणजेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आला, त्यामुळे लोकांचा गैरसमज कदाचित झाला असेल। तुम्ही जर सुरक्षा रक्षकच म्हटला असतात तर गैरसमज झाला नसता। जो गलती किया है वो माफी मांगेगा, भारतीय जनता पक्ष को माफी मांगना पड़ेगी कि माफ करो युवाओं, हमने गलती करके जीआर निकाला, अब हमारे समझ आ गया है, हम पीछे लिया इसीलिए माफ करो, उनकी भूमिका उन्होंने इस पे पर्दा, ये माफी मांग के पर्दा डालना चाहिए। एक छान शहाण्णव कोळी आणि मराठा हा वाद काल नारायण राणेंनी केला की 96 कोळी आहे, मला मराठाचं कुणबी प्रमाणपत्र नको आहे, तुम्ही OBC च्या चळवळीत काम केलेलं आहे, कसं बघताय सगळ्याच्याकडे? असे तीन पक्षाच्या सरकारमध्ये एकाचा पायपोस एकाच्या पायात नाही आहे। मी नेहमी एक म्हणत असतो की राज्य प्रगतीवर जात असताना अधोगतीकडे नेण्याचं काम आणि पाप या राज्यामध्ये हे तीनही मिळून करत आहेत। चोरांना, भ्रष्टाचारांना, लुटेऱ्यांना, डाकूंना सरकारमध्ये सामील करून घेतलेलं आहे। ते कारकिर्दीची गरज होती, ज्यांच्यावर तुम्ही छूट बेछूट आरोप करून भ्रष्टाचाराच्या आरोपी पिंजऱ्यामध्ये उभं केला होतात, ते शुद्ध कसे झालेत, ते इमानदार कसे झालेत, हा खरा प्रश्न तिथून तयार होतो। आणि यातूनच एकाचा पायपोस एकाच्या पायात नाही हे 10 वेळा मी सांगतो, हेच या ठिकाणी दिसत आहे। यांची भूमिकाच एक नाही, खरं तर तिघांनी मिळून काय ती भूमिका ठरवावी। आज जरांगे पाटलांचं आंदोलन इथे उभं झालेलं आहे, ते म्हणतायत की आम्हाला 50% द्या, तुम्ही काय त्यांना आश्वासन दिलं आणि त्या 40 दिवसामध्ये करणार होतात ते करून घ्या। आणि त्यांनी आता तरुण मराठा तरुण परस काल आत्महत्या केली, त्यांनी याची तरी लाज सरकारला असायला पाहिजे, त्यांना कोणी ह्या उद्युक्त केलं या सगळ्या परिस्थितीला, यासाठी कोण जबाबदार आहे? आणि म्हणून असं काही 52 कोळी, 96 कोळी, OBC, धनगर, आदिवासी या आपसात भांडणं लावून तुम्ही महाराष्ट्र अस्थिर करता आहात, विरोधक नाही
सत्ताधारी अस्थिर करता है आणि अस्थिरतेला जबाबदारी शासन आहे। तिन्ही पक्षांमध्ये जे आहे ते जागा वाटपावरून आता वाद सुरू झालेला आहे। अनेक जागी जे आहे अजित पवार गटांनी दावा केला आणि त्याच्यावर भाजपही आपली तयारी करते असं आहे की प्रत्येकाला वाटतं की मी झोपलेला बिछाना म्हणजे फार मोठा आहे। त्यामध्ये असं म्हणतात ना पांघरून बघून पाय पसरले पाहिजेत, पण आता ह्यांचे पाय इतके लंबे झालेले आहेत की ते मागे डोक्यावर ओढलं की पाय उघडे पडतात, पायावर कडलं की डोकं उघडं पडतं। त्यामुळे आता किती झाकून बघतायत एकमेकाला, नाही तर तिघे मिळून एका अंतरुणामध्ये शिरावं आणि पाय कोणाचे तरी उघडे पडतील आणि डोकं तरी कोणाचं तरी उघडं पडेल काय। हे सगळ्या सत्ता म्हणजे वाटपाचा हे ते तो त्यांचा प्रश्न आहे। नांदा सौख्य भरे असं म्हणतो आपण, आता भांडा सौख्य भरे असं म्हणून आमचा आशीर्वाद आहे त्यांना। महोदय, कल जो बीजेपी कांग्रेस और महाविकास आघाड़ी नेताओं के खिलाफ में आंदोलन कर रही है, क्या महाविकास आघाड़ी या कांग्रेस के नेता बीजेपी और सरकार के खिलाफ में आंदोलन करने वाली है? नहीं, हमें कोई जरूरत नहीं। हमने गलती किया है वही अपना पाप को ढकने के लिए ये सब प्रकार करते है। हमने कोई गलती नहीं की, हम युवाओं के सामने सच्चाई रखी और ये निर्णय उनको पीछे लेना पड़ा। ये सरकार की हार है और अपोजिशन की जीत है। अब अपने को डैमेज कंट्रोल करने के लिए कोई आंदोलन करेंगे, खुद पाप करना, खुद गलती करना और खुद ही आंदोलन करना, तो जनता देख रही है, जनता इनको माफ नहीं करेगी। झालेल्या चुका होत्या तर तुम्ही दुरुस्त का नाही केला? सरकार आल्याबरोबर 1.5 वर्ष काय झोपला होता, काय करत होता, का डोळे बंद होते तुमचे, का मांजरीप्रमाणे डोळे बंद करून दूध पित होता सत्तेचा आणि तिजोरी लुटत होता तुम्ही? तुम्हाला का कळलं नाही त्यावेळेस, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।